हे असं जातीयवादी बोलणं फक्त राष्ट्रवादीला जमतं, हे एखाद्या विशिष्ट समुदायाला टोचण्यासारखं आहे, हे बरोबर नाही असं माझं मत। नाना पटोले असं म्हणाले की तुम्हाला मानसिक आजार झालाय, तुम्हाला जडला। नाना पटोले अलीकडे डॉक्टर झालेले आहेत, त्यामुळे त्यांना लवकर लोकांचे आजार कळतात आणि त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी आता प्रॅक्टिस केली पाहिजे। भुजबळ म्हणले तुम्ही आडनाव बदलले की काय जोशी बदलले? हे असं जातीयवादी बोलणं फक्त राष्ट्रवादीला जमतं, हे एखाद्या विशिष्ट समुदायाला टोचण्यासारखं आहे, हे बरोबर नाही असं माझं मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।